नमस्कार, मी पल्लवी तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. तुमचा दिवस खूप चांगला जाओ. आणि आज सकाळीच मशीनचं थोडी खराब होती, तिचा आवाज येत होता, त्यामुळे मॅकॅनिक आला होता आणि तो मशीनबद्दल काही गोष्टी आम्हाला सांगत होता. सो ऑलरेडी आमच्या मशीनला 2 वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे त्याची वॉरंटी संपली होती आणि त्यामुळे तो सांगत होता तुम्ही 1 वर्षाची अजून पिरियड वॉरंटी पिरियड वाढवून घ्या. तर त्यासाठी काहीतरी 2200 रुपये लागणार होते आणि जर 3 वर्षाची केली तर 5700 रुपये वाढणार होते. सो आम्ही 1 वर्षाचा वाढवून घेतला वॉरंटी पिरियड. तर त्यामध्ये काही पार्ट आपले जर खराब झाले तर ते फ्री मध्ये ते लोक देणार होते, त्याची सर्व्हिस फ्री मध्ये करणार होते. सो तो गेल्यानंतर मला थोडा घसा खराब होता, त्यामुळे मी मग डॉक्टर कडे गेलेली आणि त्यानंतर आम्ही वडे कोंबडी करण्याचा घरीच बेत केला होता. तर तेच त्याच्यानंतर मी म्हटलं चला ह्यावेळी आपण तुम्हाला कोंबडी वडे दाखवावेत. तर त्यासाठी मी आज हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी केला आहे. तर बघा कोंबडी वडे कसे झाले ते. तर हा जो मॅकॅनिक जो आला होता तो अतिशय त्याची सर्व्हिस खूपच चांगली होती, व्यवस्थित समजावून सांगितलं. आणि त्यानंतरच मी मग डॉक्टरकडे गेली आणि तिथून इथे आरती चालली होती. सो हे बघा कोंबडी वडे करताना मी ऑलरेडी अगोदर कांदा भाजून घेतलेला आहे आणि हे सुकं खोबरं आहे. हे सुकं खोबरं भाजाल तेव्हा तुम्ही तेल वगैरे काही टाकू नका, त्याचं तेल सुटतं. आणि मिडियम स्टोव ठेवा, स्टोवची आग अशी मिडियम असली पाहिजे गॅस स्टोवची. आणि त्यावर तुम्ही खोबरं सतत ठेवत राहायला पाहिजे. एकदा खोबरं करपलं तर वाटण्याचं चव टेस्ट बदलली जाते. खोबरं सतत परतणं तुम्हाला खूप इथे गरजेचं आहे. आणि ह्याचा थोडासा कलर थोडा चेंज झाला की मग तुम्ही ते उतरवू शकता. तर कांदा मी ऑलरेडी भाजून घेतलेला आहे. तर पण तेव्हा कांदा तुम्ही परताल तेव्हा त्यात तेल घालणं खूप गरजेचं आहे, नाहीतर कांदा आपला भांड्याला चिकटतो. म्हणून कांदा परतताना नेहमी तेल घालावं आणि त्यानंतर परतावा आणि तो थोडा ब्राउनिश झाला की मग काढावा. त्यानंतर मग हे सुकं खोबरं मी टाकलं आहे. तर सुकं खोबरं भाजताना नेहमी तेल घालू नये, कारण ऑलरेडी सुकं खोबऱ्याला तेल सुटतं, त्यामुळे तेल घालू नये आणि ते फक्त परतावं. आणि कलर त्याचा थोडा चेंज झाला मग ते उतरवायचं. सो आपल्याला सतत मिडियम आचवर ते ढवळणं खूप गरजेचं आहे. तर ऑलमोस्ट बघा आपला सुकं खोबरं आहे, त्याचा कलर चेंज झाला, ब्राउनिश झाला आणि आता आपण ते काढलं आहे. सो याच्यानंतर आपल्याला ओलं खोबरं टाकायचं. मग ओलं खोबरं टाकताना आपल्याला त्यात तेल टाकावंच लागतं, नाहीतर ते पण चिकटलं जातं. सो म्हणून ओलं खोबरं टाकताना मी ओलं खोबरं नेहमी बारीक तुकडे करते आणि मग मिक्सरला लावते, त्यामुळे टाईमही आपला वाचला जातो. कारण पहिला जेव्हा ऑफिस असायचं तेव्हा नेहमी वेळेचा यूज व्हायचा आणि वेळेवर फटाफट करताना नेहमीच आपल्या बोटांना तुम्हाला त्रास होतो, कधी कधी चिरलंही जातं. म्हणून त्यापण तेव्हापासून मला ही सवय लागली की छोटे तुकडे करायचे खोबऱ्याचे आणि मग ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतरच मी ते भाजते. सो हे अगदी आपली घाई असेल किंवा कुठेही फटाफट जायचं असेल आणि मग आपलं असं जेवण असेल, खूप वेळ घेणारं जेवण असेल, तर त्यात आणखीन वेळ जाऊ नये म्हणून नेहमी मी सुकं ओलं खोबरं असते ते बारीक तुकडे करून नेहमीच मिक्सरला लावते. सो हे बघा आपण तेल घातलं, त्यामुळे अजिबात ते भांड्याला लागत नाही आणि व्यवस्थित ते भाजलं पण जात आहे आणि करपत पण नाही ते. मग सो हे पण सतत ढवणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याला काळं पडू देता कामा नाही. आणि ह्याचा पण कलर चेंज झाला, थोडा ब्राउनिश कलर झाला, मग ते आपल्याला काढायचं आहे. सो हे बघा आता ऑलमोस्ट आपण हे सतत परततोय. माझा मी नेहमी या कढईसाठी उडनचं आपलं लाकडी चमचे वापरते, पण साफसफाई करताना माझे दोन्ही चमचे कुठे गायब झाले आहेत ते मला आता दिसले नाही. म्हणून मला आता ह्या काविलच्याचा उपयोग करावा लागतो आहे. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी तो शोधीनच किंवा नवीन घेईन, कारण नेहमी आपले नॉनस्टिकचे आपली भांडी असतील तर आपण नेहमी लाकडी चमचे वापरावेत.
आणि ते गरजेचे पण आहेत, नाहीतर त्याचं कोटिंग निघून जातं. पण आता माझ्याकडे इलाज नाही आहे म्हणून मी आपला काविलकाचा उपयोग करते. तर बघा हे ऑलमोस्ट आपलं हे खोबरं पण भाजत आलं आहे. सो ह्याला खरंच वाटण महत्त्वाचं असतं. कधी तुम्ही जेव्हा चिकन करता तेव्हा त्याचं करी, चिकन करी किंवा चिकन मसाला काही कराल तर त्याचं वाटणच महत्त्वाचं असतं, ते भाजणं महत्त्वाचं असतं. तर त्याला थोडासा वेळ जातो पण नंतर टेस्ट येते आणि ते खाण्याची मजा असते, खूप छान असतं, छान लागतं मग ते. कारण कष्टाचं फळ कधीही चांगलं असतं. एक साईडला बघा माझा भात झालेला आहे आणि एक साईडला मी वाटण केलं आणि चिकन मी ऑलरेडी एक तास आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि हे माझे खडे मसाले. चिकन मॅरिनेट करताना मी दही दही आहे, सगळे लाल मसाला, हळद, जिरा पावडर, धने पावडर असे सगळे मसाले टाकले. चिकन मसाला, किचन किंग असे सगळे मसाले मॅरिनेट करतानाच टाकले होते. सो ते एक तास तसेच ठेवलेत. आणि हे खडे मसाल्यामध्ये पण मी सेम लवंग, मिरी, दालचिनी, धने, हे बघा धने वगैरे सगळं घेतलं आहे. हे बघा कलर ह्याचा अगदी करपलं पण नाही आहे आणि व्यवस्थित ते आपलं भाजलं गेलं आहे. कलरही चेंज व्यवस्थित झाला, ब्राउनिश झालं. आणि लसूणचा वापरही पुष्कळ केला पाहिजे. मला लसूण ह्याच्यात खूप लागते. सो ह्या खड्या मसाल्यांमध्ये लसूणही आहे, दालचिनी, मिरी, लवंग, बडीसोप, जिरं. सो असं आहे आलं आणि कोथिंबीर. माझी थोडीशी लाल मिरची आहे, बघा लाल मिरची टाकते त्यामुळे कलर येतो मस्त वाटण्याला. सो ही बेडगी आपली लाल मिरच्या चार टाकायच्या आणि टेस्ट ह्याने पण खूप सुंदर येते. त्या धुवून मग मी त्या भाजते, कारण त्या कोठे बाहेर असतात म्हणून थोड्या धुवायच्या आणि मग त्या भाजायच्या. सो ह्या भाजल्या चांगल्या क्रंची झाल्या की काढायच्या. आणि मग हे बघा पुन्हा आपलं झालेलं आहे, ओलं खोबरं, सुकं खोबरं, कांदा, नंतर आपले खडे मसाले, मिरची, हे आलं, कोथिंबीर आणि थोडी हळद पण ह्याच्यातच मी टाकली. सो अशा प्रकारे वाटण आपलं झालेलं आहे. मला थोडं आता भाताबरोबर हवं आहे म्हणून मी आता ओलं हे बघा वाटणाचा कलर किती सुंदर आला आहे, असं बारीक वाटून घ्यायचं आहे, किती सुंदर कलर आला आहे. सो अशा प्रकारे वाटून घ्यायचं. ऑलरेडी मी दोन शिट्ट्या दिलेल्या चिकन मगाशी फोडणी करून त्याला परतलेलं आहे आणि मस्त त्याला मग आता हे वाटण टाकायचं आपण. मला दोन मी थोडं वाटण ठेवून देणार आहे कारण मला नंतर चिकन मसाला करायचा आहे. आता मी सगळं ओलं करणार आहे भाताबरोबर खाण्यासाठी. सो हे इतकं व्यवस्थित परतायचं तुम्हाला ते वाटण, हे पुन्हा एकदा ह्याच्यात छान परतून घ्यायचं. मस्त ह्याला गरम झालं पाहिजे ते ह्याच्यात. सो ह्याच्यात हे परतायचं आहे चांगलं. हे बघा सो निदान 2 मिनटं आपण ह्याला थोडंसं गरम होईपर्यंत ह्याच्यात आपण परतायचं. एका साईडला गरम पाणी ठेवायचं, ते थोडं उकळू द्यायचं पाण्याला आणि त्यानंतरच आता हे वाटण आपलं झालं. हे बघा ऑलरेडी वाफा आल्या आणि मग ते गरम पाणी ह्याच्यात आपण टाकायचं. मग चिकनही मस्त शिजलं पण जाते आणि टेस्टही चांगली लागते. तुम्ही गावी बघाल तर असंच आपल्याला, आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्ही असंच करतो. सो गावी कोकणामध्ये पण असंच चिकन आम्ही करतो, फक्त आता मी कुकरचा यूज करते, नाहीतर ऑलरेडी आम्ही टोप वगैरेच वापरतो. पण आता फटाफट वेळ झाला आहे, सकाळी मशीनचं मेकॅनिक आला आहे त्यामुळे थोडा वेळ झाला होता आणि मग बाहेर जाऊन सगळं करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं. मग आता कुकरलाच आता गरम पाणी टाकणार आणि मग त्याला व्यवस्थित उकळी येऊ देणार. ह्या कुकरमध्ये पण फटाफट होता, मस्त चिकन होतं, त्याच टेस्ट तशीच टेस्ट येते जशी आपण टोपामध्ये करतो, पण पटकन होतं. आता ह्याला 4 शिट्ट्या आहे बघा. आता जरी आपल्या मला जास्त घट्ट नको आहे कारण हे भाताबरोबर हवं, पण असंच आता थोडं उकळी येऊ देणार ते नंतर ऑटोमॅटिकली घट्ट होणार आहे. आता जरी असं दिसतं ते घट्ट होतं थोड्या वेळाने थंड झालं की, आणि ऑलरेडी मला उकळी येऊन त्याला अजून थोडा वेळ उकळी येऊ द्यायची आहे 2 मिनटं. तर इथे असं शिजवणार आणि थोडंसं घट्ट झाल्यावरच मी त्याला झाकण लावून 4 शिट्ट्या देणार आहे. हे बघा
गरम पाणी टाकल्यामुळे उकळी एकदम फटकन येते. सो उकळी आली आहे. आता थोडं अजून मी 2 मिनिटं ठेवी आणि त्यानंतर मीठ वगैरे ऑलरेडी मी टाकलंच होतं. सो ते टाकण्याची काही गरज नाही मला, कारण ती टेस्ट व्यवस्थित होती त्याची. तुम्ही आता काहीच टाकणार नाही आहे. तो आता डायरेक्ट मी ह्याला झाकण लावणार आणि 4 शिट्ट्या देणार बस. तर साईड बाय साईड मी मला थोडं वडे पण खावेसे वाटले म्हणून वड्याचं पीठ अवेलेबल तर नव्हतं, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं. तर तांदळाचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडंसं आपलं डाळीचं पीठ, बेसनचं पीठ, ते थोडं घ्यायचं. त्याच्यात थोडं जिरा पावडर टाकायची, थोडंसं धने पावडर, मेथी असेल तर तरी चालेल, थोडी मेथीची मी पावडर करून नेहमीच ठेवते, तर ती थोडीशी टाकायची. मीठ टाकायचं आणि गरम पाण्यामध्ये पीठ मस्त मळायचं आणि थोडंसं गरम पाणी टाकलं की ते हलकं होतं पीठ एकदम, आणि वडेही खूप सुंदर तळले जातात. हे बघा आता चांगली उकळी आली आहे, ते घट्ट झालं आहे थोडं, आणि मग मी त्याला झाकण लावलं. आता 4 शिट्ट्या देणार, तोपर्यंत माझं वड्याचं पीठही रेडी झालं आहे तिथे. सो वड्याचं पीठ थोडं हलकं, म्हणजे मी नरमच थोडंसं मळले, कारण ते जास्त घट्ट हे झालं की वडं पण तेवढंच घट्ट होतं. तर थोडंसं आपले हलकं, आपले हलके होण्यासाठी थोडंसं पीठ आता गरम पाण्यात मळून घेतलं आहे मी, आणि थोडा त्याला तेलाचा हात लावायचा आणि मग पटापट ते थापून घ्यायचे. तेल गरम करायचं आणि मग पटापट तळून काढायचे. अशा प्रकारे आपले हे वडे पण रेडी खाण्यासाठी. बघा छान होतात आणि फुगतात पण. काही मी ते ठेवलं नाही, आत्ता लगेच केले, कारण चिकन दिसलं की कोकणी माणसाला वडे हे खावेसेच वाटतात. सो थोडेसेच केले मी, अगदी खावेसे वाटले म्हणून पटकन. सो अशा प्रकारे आपले वडे ही आता रेडी झाले. भात ऑलरेडी झालेला आहे, चिकनला कुकरच्या शिट्ट्याही झाल्या, त्यामुळे चिकनही आपलं रेडी आहे. सो वडेही झाले. तर थोडेसे लेग पीस पण माझ्याकडे 5 होते. तर लेग पीसचं ॲक्च्युली खोकला आहे, त्यामुळे फ्राय करणार नव्हती, कारण जास्त तेलकट जास्त असेल तर खोकला जास्त येतो. पण थोडेसे 2 लेग पीस मी फ्राय करणार आहे आणि बाकीचे 3 आहेत त्याच्या मग थोडे घट्ट असं मसाल्यामध्ये ते करीन. ते थोडं वाटण मी बाजूलाच काढून ठेवलं. सो आता हे वडे झाले की मी लेग पीस फ्राय करणार. बघा आपले वडे मस्त टम्म फुगत आहेत. काही पीठ अजिबात मी ठेवलं नव्हतं, मळल्या मळल्या लगेच वडे केले, तरी वडे मस्त हलके झाले, टम्म फुगत आहेत आणि एकदम अजिबात कडक नाही झाले. बघा मस्त झाले. तेल व्यवस्थित तापलं की थोडंसं मग ते आपण मीडियम करायचं, नाही तर ते करपले जातात. आणि व्यवस्थित आपल्याला वाटतं की वाढवायची आहे तेव्हाच मग ती वाढवा तुम्ही. आपल्याला समजतं, गृहिणींना सगळं समजतं की कधी आपल्याला आपली स्टोची आग वाढवली पाहिजे, कधी आपलं शिस्त आहे व्यवस्थितपणे. बरे बघा आपले वडे किती मस्त फुगत आहेत, खूप छान झाले. तर सगळे वडे मी आता करून घेते. आता ह्याच्यानंतर मी लेग पीस पण मॅरिनेट करूनच ठेवले ते ऑलरेडी, त्याला चिरा पाडून वगैरे. आणि त्या चिऱ्यामध्ये मी लसूण थोडेसे, 1-1 लसूण त्या चिऱ्यामध्ये टाकली होती, तर त्याची टेस्ट थोडीशी मग त्याला येऊन जाते. आणि मॅरिनेट असल्यामुळे त्याला त्या ते मांस पण मग खूप चविष्ट लागतं. चला वडे झाले आहेत. यानंतर मी गोल कांदा
टोमॅटो कापून घेतला आणि आपलं हे पण केलं, लिंबू पण घेतला साईडला, तर ते पण आपलं सलाडसारखं खाता येईल. आणि हे बघा, दोन लेग पीस मी फ्राय केले, जे ऑलरेडी मॅरिनेट केलेले होते माझे लेग पीस, हे एक तास अगोदर मॅरिनेट करून ठेवायचे आणि मस्तपैकी त्याला फ्राय करायचे. जास्त तेल वापरू नका. आणि हे आपलं डिश रेडी, मस्तपैकी चिकन करी, राईस, वडे, लेग पीस आणि सलाड, कांदा, टोमॅटो आणि लिंबू. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला